दक्षिण नगर जिल्ह्याची जलसंजीवनी असणाऱ्या मुळा धरणाचे दरवाजे अखेर उघडण्यात आले. शासकीय निर्देशांकाप्रमाणे पाणी पातळी स्थिर राखण्यासाठी 3000 क्युसेस प्रवाहाने पाणी नदी पात्रात सोडण्यात आल्याची माहिती शाखाभियंता शामराव बुधवंत यांनी दिली आहे. मुळा धरणाच्या पाणलोक क्षेत्रावर आषाढी आणि श्रावणसरींची कृपा झाल्यानंतर केवळ महिनाभराच्या कालावधीतच धरणात साधारण 14 TMC पाणी नव्याने जमा झाले. गेल्या 2 वर्षांपासून कमी झालेल्या धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने पाणीसाठा 22,000 दशलक्ष घनफूट पुढे सरकताच पाटबंधारे विभागाने शासकीय निर्देशांकाप्रमाणे पाणी पातळी स्थिर राखण्यासाठी पाणी सोडण्याबाबत निर्णय घेतला. पाटबंधारे विभागाने महसूल आणि पोलीस प्रशासनाशी चर्चा झाल्यानंतर धरणाकडे होणारी आवक पाहता धरणाच्या दरवाजांमार्फत नदीपात्रात पाणी सोडण्याचे जाहीर केले. त्यानुसार नदीपात्र लगतच्या गावांमध्ये दवंडी देत लगतच्या ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी जाण्याची सूचना देण्यात आली. मुळा पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता शामराव बुधवंत पोलीस निरीक्षक धरणाच्या दरवाजांची पाहणी करीत नदीपात्रात पाणी सोडण्याबाबत सायरन वाजवत इशारा दिला. संपूर्ण दरवाजांची पडताळणी झाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या हस्ते 8व्या क्रमांकाच्या दरवाजाचे कळ दाबून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. हे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गर्दी केली होती. यामुळे पोलीस प्रशासन व पाटबंधारे विभागाचे कर्मचारी धरण तटावर दक्षता बाळगून होते. मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख, उप अभियंता दिलीप नवलाखे यांच्या निगराणीत पाटबंधारे विभागाने धरणातून पाणी सोडले. त्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाचे सहकार्य लाभत असल्याची माहिती शाखा अभियंता शामराव बुधवंत यांनी दिली. दिनांक सकाळी 10 वाजता धरणातील साठा 22,806 दशलक्ष घनफूट असल्यामुळे व पाण्याची आवक 9,155 क्युसेक असल्यामुळे धरणाचा निर्धारित साठा 22,966 ठेवून माननीय कार्यकारी अभियंता किरण देशमुख साहेब आणि उप अभियंता नवलाखे साहेब यांनी आदेश दिल्यामुळे सकाळी 10 वाजता धरणामधनं 5 मोऱ्यामधनं 3,000 क्युसेकचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला. सदर आदेश माननीय जिल्हाधिकारी यांनी दिले असल्यामुळे ती कारवाई करण्यात आली. कारवाई करत असताना राऊरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय प्रमोद वाघ साहेब, आमचा सर्व कर्मचारी वगैरे युसुफ पठाण, सलीम शेख गुलदगड, भाऊसाहेब गुलदगड, त्याचप्रमाणे आर के पवार, शेख गुलाब ही सर्व कर्मचारी वर्ग, त्याचप्रमाणे महसूल चे अधिकारी उपस्थित होते. माननीय तहसीलदार साहेब दौंडे साहेब यांनासुद्धा वेळीच कल्पना दिलेली. सर्व लोकांना, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे, सावधानतेचा इशारा दिलेला आहे आणि सर्व गावागावामध्ये आपण दौंडी देऊन लोकांना जागृत केलेलं आहे. धरण परिसरामध्ये सुरक्षा यंत्रणा कामी पोलीस खात्याचं आम्हाला संपूर्ण सहकार्य मिळत आहे. त्याचप्रमाणे महसूलचे तहसीलदार, राऊरीचे तहसीलदार माननीय दौंडे साहेब यांच्या मार्गदर्शन आणि आम्हाला वेळोवेळी त्यांच्या मार्गदर्शनाचा उपयोग होत आहे. त्याचप्रमाणे आमचे कार्यकारी अभियंता यांच्या आदेशानुसार धरणातील पाणी साठा निर्धारित त्या तारखेला ठेवून जे काय धरणामध्ये तुम्हाला पाणी ठेवायचे नाही येणार आहे, तुमचा आवक जी धरणामध्ये त्याचा विचार करता धरणामध्ये कमी जास्त साठा आणि विसर्ग आपण नदीमध्ये सोडणार आहोत. जर आवक आपली वाढली तर आपण नदीपात्रात जास्त विसर्ग सोडणार आहोत. आवक जर कमी झाली तर धरणामध्ये ज्या त्या तारखेचा निर्धारित साठा सोडून विसर्ग कमी करणार आहोत. पाणी सोडताना धरणसाठा 22,376 दशलक्ष घनफूट इतका तर धरणाकडे 9,155 क्युसेक प्रवाहाने नवीन पाण्याची आवक होत होती तर डाव्या कालव्यातून पिण्यासाठी 725 क्युसेक प्रवाहाने पाणी सुरूच आहे. धरण भागात पर्यटकांची मोठी गर्दी होत असून नागरिकांनी दक्षता बाळगण्याचे आवाहनही पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. प्रतिनिधी सुनील भोंगळसह सुचिता कुलकर्णी, SP 24 तास, राहुरी.